नगर तालुक्यातील भोयरे पठार भोयरे खुर्द येथील कौंडेश्वर सैनिक फाउंडेशनच्या वतीनं भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले अरुण मोठे, माजी सैनिक दादाभाऊ बोरकर यांची पोलीस दलात निवड आणि 10वीमधील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घेण्यात आला. तसेच आमदार निलेश लंके यांच्या निधीतून कौंडेश्वर सैनिक फाउंडेशनच्या कार्यालयासाठी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, शिवाजी गर्जे, विक्रांत सैनिक संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब बोर, सरपंच राजू शेठ आंबेकर, बाबासाहेब टकले, राजेश बोरकर, रावसाहेब शिंदे, रावसाहेब काळे, कौडेश्वर सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक मोठे उरमुडे, नाना वाठोले, बबन उरमुडे, मच्छिंद्र गायकवाड, रमेश गायकवाड, बाळू टकले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बाडमेर जैसलमेर सारख्या भागामध्ये अशा ठिकाणी राहतो की हातातली काडी खाली पडावी आणि त्या काडीनं ऑटोमॅटिक पेट घ्यावा एवढं उष्ण वाळवंटामध्ये आपला सैनिक राहतो. म्हणजे आपल्या देशातील जनसामान्य माणूस सुखरूप असावा, आपल्या देशावर परकीय कोणी अतिक्रमण करू नये, आपल्या देशातला प्रत्येक व्यक्ती आनंदात असावा ही भावना ठेवून अगदी प्रामाणिकपणे देशाच्या बॉर्डरवर सैनिक आपली सेवा करत असतात. अशीच सेवा आज यांनी करून आपल्या गावामध्ये ते सुखरूप आले. आणि गावामध्ये आल्यानंतर एका सैनिकाच्या माध्यमातून काय घडावं, गावात आल्यानंतर सैनिकाच्या माध्यमातून आपल्या गावातील जे तरुण असतात त्यांना सैन्यामध्ये जायचं असतं, पोलीसमध्ये जायचं असतं, अनेक दलामध्ये जाण्याची इच्छा असते. अशा तरुणांना या ठिकाणी मी आज सरांना विनंती करील की आपण यांना मार्गदर्शन करावं, आपल्या गावातून अधिक अधिक कशा पद्धतीनं सैनिक तयार होतील, देशसेवक तयार होतील, प्रामाणिक माणसं कशा पद्धतीने चांगली आपल्या गावामध्ये निर्माण होतील. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एक माणूस प्रामाणिक असला तर घराचा विकास होतो, गावात चार माणसं प्रामाणिक झाली तर गावचा विकास होतो. आणि असंच हळूहळू आपला तालुका, जिल्हा, राज्य आणि देश एका चांगल्या दिशेने त्या ठिकाणी जातो. म्हणून मला या ठिकाणी आनंदानं सांगावं वाटतंय की आपल्या माध्यमातून आणखीन सैनिक या गावात तयार व्हावं. आणि दादाभाऊंची जी पोलीस दलामध्ये निवड झाली, पहिल्यांदा सैनिकामध्ये आणि आता पोलीस दलामध्ये, तर मला असं वाटतंय या गावातल्या अनेक गाड्या बाहेर असतात, अनेक तरुणांना अडचणी असतात, तरुणांनाही पोलिसात जाण्याची इच्छा असते. त्यांनी ट्रेनिंग केल्यानंतर त्यांना अगदी सहजपणे सांगता येईल की कशा पद्धतीने पोलीस दलामध्ये किंवा PSI कशा पद्धतीने होत आहेत, अधिकारी कशा पद्धतीने होत आहे, त्यांचं देखील आपल्या या गावासाठी येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं मार्गदर्शन गावाला मिळावं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक तरुण आपले या ठिकाणी सर्व्हिसमध्ये जावेत अशी त्यांच्याकडे देखील मी अपेक्षा व्यक्त करीन. चिपका टाकला तर आग लागती, काडी काढली तर आग लागती, आणि तिपका ठेवला तर बरं जमतो. या पद्धतीने नोकरी करणं मिळतीची. इथं जसा शेतकरी लढतो कंपनीवाला परमान होत नाही, शाळेमध्ये गेला तर एक वर्ष ठेवला तर काढला पुढे, अशा पद्धतीचे कठीण जीवन. बाई चुली जवळ गेली तर पेटत नाही, पाणी असलं तर तिच्याला लाईट नाही, काय नाही, सांगायलाच नको त्या गोष्टी. अशा घटनामधून मिलिटरीवाला नोकरी करून बायको घरी रडती, बुरग रडते, आईबाबाची भांडणं बांधावर, तरी पण नोकरी करून आला याला म्हणजे खूप मोठं तुमचे पुन्हा पुन्हा आभार. इथं आता तुम्ही तुमच्या भावी जीवनासाठी आमच्या विक्रांत आई सैनिक चौधरी या मंचातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. गोड परीक्षा द्या, MPSC द्या, UPSC द्या, तलाठ्याचे काल परवाच ऍडव्हर्टाईजमेंट की तलाठ्यामध्ये फॉर्म भरा, पोलीसमध्ये भरवा, जिल्हा परिषदेचे जेवढे नोकरी निघाल वन खात्यामध्ये फॉर्म भरा. तुम्हाला आमच्यासारखी काही मदत लागली तुम्हाला सांगा, पुस्तकी म्हणा कशाची म्हणा ऑल साईडची, तरी पण आम्ही तुम्हाला मदत देऊ. पण तुमची भावना परीक्षा भरून फॉर्म भरून जाण्याची असेल तर डेफिनेटली शासनामध्ये पण नाही, वैऱ्यामधले सर्व डिफेन्समध्ये आता 10 लोक आहेत, बराचसा बोरकर त्याच्यामध्ये मदत करतात, आम्ही तुम्हाला मदत करू पोलीसमध्ये जाण्यासाठी. खरोखर आज या ठिकाणी अरुण अपंगे हे आज निवृत्त होत आहेत आणि त्यांच्यासाठी आपण एक आज सैनिक कार्यालय ठिकाणी आपण भूमिपूजन केलेलं आहे. खरोखरच यापूर्वी अजून आपण सैनिक कार्यालय कुठं दिलेलं नाही, पण आता सुरू केलेलं आहे. खरोखर तर एक हितासाठी आपण त्यांच्या एक कार्यालयात एक जाणार आहे आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचे कार्यरत असताना सैनिक अतिशय चांगलं असं त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं असतं आणि या पुढील काळात त्यांना समाजाची सेवा करण्यासाठी आपण हे कार्यालय उपलब्ध करून दिलं आहे. त्या कार्यालयात बसून त्यांची सामाजिक कोणत्याही कोणत्या राजकीय कोणत्याही क्षेत्राचे कामं त्या कार्यालयात बसून ते अतिशय चांगल्या ठिकाणी हे सैनिक पार पाडून जाणार आहेत.
आणि या ठिकाणी गवर्नरना सेनेत दलात काम करत असताना त्यांनी अतिशय त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं असं एक हलाकीचं जीवन त्या ठिकाणी त्यांनी जगलेलं असतं आणि त्यामुळेच आज या ठिकाणी आपण सर्वजण व्यवस्थित आहोत. खरोखर त्यांना त्या ठिकाणी अतिशय खडतर प्रवास त्यांचा त्या ठिकाणी झालेला असतो आणि घरी त्यांना मुलांना पत्नीला आईला वडिलांना सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी राहावं लागतं. त्यामुळे त्यांना मी खूप खूप मनापासून धन्यवाद देते आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा आईचा सुद्धा अतिशय मोठा क्षयाचा वाटा असतो. अरुण आप्पासाहेब मुठे, मी आज भारतीय सेनेतून 17 वर्ष नोकरी पूर्ण करून आज माझ्या मातृभूमी भोयरे पठार गावी आलो आहे. तरी गावात गावकरी आणि कोडेश्वर सैनिक संघटनेने माझा अतिशय चांगल्या प्रकारे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे. मी 17 वर्ष सर्व्हिस मराठा बटालियनमध्ये केले आणि सर्वात पहिले मी ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मी सिक्कीम नॉर्थ सिक्कीममध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मी कुपवाडा कारगिल नौशेरा या क्षेत्रामध्ये नोकरी पूर्ण करून विद्यार्थी आहेत, आर्मीमध्ये पोलीसमध्ये जायचे इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीन अशी मी गौरवनाथ चरणी प्रार्थना करतो. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.